बालमित्रांनो आज आपण मूल्यवर्धन पुस्त या पुस्तकातील एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत या गोष्टीचे नाव आहे गाणारा कावळा एक होता कावळा एक दिवस त्याला असं वाटलं की आपण गाणं शिकावं तो कोकिळेकडे गेला तिला म्हणाला कोकिळा ताई मला गाणी शिकवशील का ती हो म्हणाली तिने लगेच कावळ्याला गाणे शिकवायला सुरुवात केली पण कावळ्याला काही कोकिळेसारखं छान गायला जमेना? ना मग कोकिळेनं त्याची थट्टा करत फिदी फिदी हसत म्हटले ए कावळ्या काय रे तुझा हा आवाज मला वाटतं तू आपलं गाणं सोडून दे तुला कधीच गाणं येणार नाही ना ना असं कोकिळा कावळ्याला म्हणाली असेच काही दिवस गेले एके दिवशी पाऊस पडू लागला मोर आपला रंगीबेरंगी पेसारा फुलवून नाचू लागला कावळ्यानं ते पाहिलं तो मोराकडे गेला त्याला म्हणाला मोर दादा मला तुझ्यासारखा नाच करायला शिकवशील का मोर म्हणाला हो पण कावळ्याला काही मोरासारखं नाचायला जमेना त्याची थट्टा करत टिंगल करत मोर म्हणाला अरे कावळ्या तुझे पाय पाहिलेस का कसले रे तुझे पाय तुला कधीच माझ्यासारखं सुंदर नाचता येणार नाही नंतर कावळा चिमणीकडे गेला त्याने चिमणीच्या घरट्याची खूप स्तुती केली कावळा चिमणींना म्हणाला चिवताई मला तुझ्यासारखं सुंदर घरट बांधायला शिकवशील का त्यावर चिमणी म्हणाली चलहट तुझी चोच किती घाणेरडी पाय किती फेगडे तुला कशाला रे हवे घटे चल जा इथून बिचारा कावळा तो घरी जायला निघाला तेवढ्यात त्याला रस्त्यावर सांडलेला भात दिसला लगेच त्याने काव काव करून कोकिळा मोर चिमणी या सगळ्यांना हाक मारली ते लगेच धावत आले कावळा म्हणाला या आपण सगळे मिळून हा भात खाऊया सगळ्यांनी पोटभर ताव मारला त्यांना अपराधासारखे वाटू लागले त्यांच्या मनात आले अरे आपण उगीच कावळ्याची टिंगल केली त्याची थट्टा केली आपण असं करायला नको होतं तो किती चांगला आहे आपले चुकलेच आपण असं करायला नको होतं कोकिळा मोर आणि चिमणी हे आनंदाने नाचू आणि गाऊ लागले ते कावळ्याला म्हणाले कावळे दादा ये ना तू पण आमच्याबरोबर गा आणि नाचसुद्धा किती चांगला आहेस तू आणि मग काय कावळा ही आनंदाने नाचो आणि गाऊ लागला बालमित्रांनो आपल्याला या गोष्टीमधून शिकायचं आहे कधीही कोणाला चिडवू नये चला तर मग आम्ही नाही कधी चिडविणार लीला पळते छान माला म्हणते गाणं बशीर करतो नकला जॉन खेळात रमला मित्र नवा इरफान चित्र काढतो छान कोणी नाही चिडवत कोणीच नाही भांडत आम्ही जरी असलो वेगवेगळे तरी एकमेकांचे मित्र सगळे बालमित्रांनो अशा प्रकारे विनाकारण कधीही कोणालाही चिडवू नये एकमेकांसोबत प्रेमाने राहावे प्रत्येकामध्ये काही ना काही चांगला गुण असतो हे हेरून आपण सर्वांसोबत मिळून मिसून राहावे बालमित्रांनो आवडली ना तुम्हाला गोष्ट चला तर मग तुम्ही देखील ही गोष्ट इतरांना सांगायची आहे